वय काय तुमचं? 32 वर्ष. 32 वर्ष. शेती किती वर्षातून करतोय? लहानपणा शेती माझं शिक्षण झालेलं आहे, BA DED आहे मी, परंतु रोजगार नसल्यामुळं मला शेतीकडे व्हावं लागलं. मला 10 एकर शेती आहे. रोजगार नसल्यामुळे BED झालंय? BA DED झालेलं आहे माझं. मी 3-4 वर्ष प्रायव्हेट जॉब पण केला शाळेवर, परंतु तो परवडत नसल्यामुळे मला शेतीकडे यावं लागलं. शेती तरी परवडते का? येवला तालुक्यातील येवला पूर्व भागात हा पूर्ण दुष्काळी तालुका आहे. येवला तालुक्यातील न्यारखेडा गावचा मी शेतकरी आहे, परंतु यावर्षी पाण्याचा थेंबही नसल्यामुळं मी कोपरगाव तालुक्यात धामोरे येथे कांदे लावले होते वाट्याने. तर मी आज इथं कांदे घेऊन आलो आहे मार्केटला. लासलगावच्या आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट जे आहे ते लासल आपण लासलगाव म्हणतो. ते माहिती आहे. तुम्हाला भाव किती मिळाला? 14 रुपये भाव मिळाला. 1400 रुपये. 1400 रुपये. हो 1400. आता सांगा, शिक्षण घेतलं, तुमचं असं म्हणणं प्रायव्हेट शाळेत नोकरी केली ती परवडली नाही म्हणून तुम्ही आता शेती करताय, मग आता शेती परवडते का? आता वडील शेती करता म्हटलं मग मी काय करणार आहे? शेती तरी परवडते का? नाही, शेती अजिबात परवडत नाही. आता हे जे मोदी सरकार आपण बघतोय त्यांनी 370 कलम हटवलं. राम मंदिर आपण बघतोय, आध्यात्मिक विषय चांगला विषय, परंतु 370 कलम हटवून किंवा राम मंदिर बनवून शेतकऱ्यांचं पोट भरणार आहे का? यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न किती मिटणार आहे हा विचार मोदी सरकारने करायला पाहिजे. आता काल मोदी सरकारचा म्हणजे मोदींची सभा झाली आपली बसंत पिंपळगावला. आमचे जे शेतकरी होते बऱ्याच जणांनी कांद्याच्या माळा घालून तिथं आंदोलन केलं, परंतु आमचे जवळजवळ 7-8 शेतकरी पोलीस प्रशासनाने त्यांना अटक करण्यात आली आणि एकही प्रश्न मोदी हो अटक केली. आणि काय सांगितलं अटक करताना? की आता सरकार मोदींची सभा म्हटल्यावर सभेला कुठल्याही प्रकारचं अडचण नको म्हणून त्यांनी आणि गोंधळ नको आणि आता 20 तारखेला आमचं दिंडोरी मतदारसंघामध्ये वोटिंग असल्यामुळं त्याचा परिणाम होतो काय अशी मला तरी वाटतं प्रशासनाला चिंता असावी. की कांदे चिंता आहे सरकारबद्दलची की सरकार वोटिंगबद्दल काही कमी मत पडतं काय म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना अटक केली. आणि मोदी सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की कांदे प्रश्नाबद्दल बोलावं मोदींनी, परंतु त्यांनी कांद्या प्रश्नाबद्दल आणि आमच्या भारतीताई यांना आम्ही वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आमच्या गावाजवळ येवला तालुक्यात आल्या. बरं, तो विषय काढला भारतीताईंचा, तुमच्या आताच्या खासदार आहेत त्या. दिल्लीमध्ये आता एक्सपोर्ट बंदी वगैरे हा सगळा दिल्लीतला विषय असतो, बरोबर आहे? निर्यात बंदी नाही वगैरे किंवा GST, तुम्ही खतावरती GST लागतो तुम्हाला. तर खासदार म्हणून साधारण किती वेळा त्यांनी या सगळ्याची पाठपुरावा केला किंवा किती वेळा मांडल्यास तुम्हाला माहिती? मांडलेच नाहीत. काय नक्की झालंय? मांडले त्यांनी, परंतु त्यांच्या पाठपुराव्याला यश नाही मिळालं. नाही यश मिळालं नाही. हा कांदा तुम्ही आता आणलाय 15 रुपयाने गेला, यांचा 14 रुपयाने गेला. हा पण कांदा आपण बघू नक्की कसा आहे. साईज बघितली ह्या कांद्याची, मीडियम आहे, मोठा पण साईज आहे याच्यामध्ये कांद्याचा. तसा कांदा चांगल्या क्वालिटीचा आहे हा, बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. 14 रुपये मिळाला ना तुम्हाला लाल कांदा? 14 रुपये मिळाला. आता 14 रुपयाला खर्च किती झाला? 14 रुपयाला 10 रुपये किलो मागे 10 रुपये खर्च आहे. 10 रुपये किलो खर्च आहे. मग वरचा 4 रुपये फायदा आहे तुम्हाला किलो मागे? नाही, फायदा नाही त्याच्यामध्ये. मग आमचं जाणं आहे नाही. आता समजा मी बाहेर कांदे लावले, बियाणं खताला 18% GST देऊन लावलेलं आहे, मजुरी खूप वाढलेली आहे, 10-11 हजार रुपये आम्ही कांदे लागवडीसाठीच देतोय. तर त्यानुसार कांदा हा 2000 ते 2500 रुपये इकला पाहिजे होते त्याच्या क्वालिटीनुसार. 1400 रुपये. बरं, मला सांगा किती वर्ष नोकरी केली? 4-5 वर्ष प्रायव्हेट शाळेत नोकरी केली इंग्लिश मीडियम. तुमचं असं म्हणणं आहे का की आता मार्केटमध्ये नोकऱ्याच नाहीयेत किंवा आहेत पण मग त्या पोहोचत नाहीत वगैरे असं काय, किंवा बेरोजगारी वाढली आहे, काय म्हणणं तुमचं? नोकऱ्याच नाही ना सर, नोकऱ्याच नाही. हा हे प्रशासन कुठल्याही प्रकारे फक्त यांचं काय बोलबच्चन जास्त आहे, आश्वासन जास्त आहे की आम्ही हे करू ते करू, परंतु त्यांनी आता माझ्यासारखे भरपूर आहे इंजिनियर असेल डिप्लोमाधारक असेल सगळे आता आमच्यासारखे. आता मला शेती मी शेती करतोय, परंतु डिप्लोमा डिग्री सारखे असे आमच्या गावामध्ये की त्यांना जे आपण हे जे असतात बांधकाम त्यांच्या हाताखाली जावं लागतंय. म्हणजे ते मजूर म्हणून काम करतात तिथं बांधकाम? हो, मजूर म्हणून साईटवर. हो, आणि जे आपण ओळखीत असे लोक आहेत? हो आहेत ना, माझे क्लासमेट आहे की ते आता हाताखाली जात आहे ठेकेदारांच्या. अरे बापरे, कोणत्या कुठलं म्हणताय? नाशिक दिंडोरी येवला तालुका. येवला तालुका म्हणजे येवल्यामध्ये आता तुमचं असं म्हणणं अशी परिस्थिती आहे की BA DED केले तुमचे क्लासमेट आहेत? सगळीकडेच परिस्थिती अशी. ठीक आहे, हरकत नाही, तुमच्या ओळखीत आपण म्हणू, कारण सगळीकडे अजून फिरलेलो नाही त्यामुळे. पण नोकऱ्या नाहीच आहेत. नोकऱ्याच नाही. आणि कन्स्ट्रक्शन वरती जे मजूर असतात ते म्हणून ते BA DED काम करतात. हो, ज्यावेळी हा व्हिडिओ येईल ना त्यावेळी ह्या माणसाचा चेहरा सरकारने लक्षात ठेवा आणि काय परिस्थिती ना हे पण जाणून घ्यावं. शिक्षण झालंय,
बीएड डीएड झालंय, पण बाजारात नोकऱ्या आहेत अशी परिस्थिती आहे. किमान घरी जमीन आहे, त्यातून कांदा तरी काढता येतोय. त्या कांद्याला किती भाव दिला आहे ह्या सरकारने हे पण त्याला कळलं पाहिजे. इंटरेस्टिंगली व्यापारी जरी ह्याला भाव देत असले तरीसुद्धा एक्सपोर्ट ओपन करून काहीच उपयोग झालेला नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. कारण त्याच्यामागची कारणंसुद्धा आपल्याला त्यांनी सांगितली. असं नाही की कोणी ढोबळमळाने इथे सगळं गणित मांडतंय. तो माणूस कसतोय, शेती करतोय, हे सुद्धा तिथलेच आहेत. आणखी काही लोक आहेत.